माझ्या चॅनलला तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला भेट देणार आहोत. हा लिबर्टी आयलंडवर आहे, न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटन परगण्याच्या जवळ. आपण सध्या मॅनहॅटनमध्ये आहोत आणि जी प्रसिद्ध बिल्डिंग ॲक्च्युली आपण बघतोय ती आहे एम्पायर स्टेट बिल्डिंग. या एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या जवळ पेन स्टेशन हे सबवे स्टेशन आहे, म्हणजे भुयारी रेल्वे मार्ग असलेलं. तर तिकडनं आपण गाडी घेऊन लिबर्टी आयलंडच्या जवळ जाणार आहोत. त्या दिवशी आम्ही गेलो, त्या दिवशी रविवार सकाळी साधारण 8 होते, त्यामुळं अजिबात गर्मी नव्हती. इनफॅक्ट डबा सगळा रिकामा होता. सो सबवे पेन स्टेशनवरून ते लिबर्टी आयलंडजवळचं स्टेशन म्हणजे साऊथ फेरी, तिथं जायला सुमारे 1/2 लागतो. आणि तिकडनं जाणारे 5 गेल्यानंतर तुम्ही बॅटरी पार्क, जे आता तुम्ही बघताय, तिथं पोचतो. आणि बॅटरी पार्कवरून आपल्याला फेरी घेऊन लिबर्टी आयलंडला जायचं असतं. त्याच्या आधी तिथं सिक्युरिटी क्लिअरन्समधनं जावं लागतं, जसं आपण विमानतळावर जातो तसं. आणि हे तुम्ही बघताय बरेचसे लोक असतात, साधारण 1000 तरी लोक होते, साधारण 8:30 वेळ होती. आणि एकदा सिक्युरिटी क्लिअरन्स झाला की मग बोटीनं लिबर्टी आयलंडला आपण जातो. तर बोट तुम्ही बघताय 3 आहे, साधारण 500-600 लोक सहज असतात त्याच्यामध्ये. आणि बोटीची फ्रिक्वेन्सी साधारण 30-35 एक अशी असते. तिकीटं आधीच काढावी लागतात, आयत्या वेळेला तिकीट काढता येत नाही कारण खूप गर्दी असते. आणि बोटीनं जाता जाता तुम्हाला ॲक्च्युली स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसतो. फार छान, अतिशय इम्प्रेसिव्ह असा स्टॅच्यू. आणि 15 बोट लिबर्टी आयलंडला जाऊन पोचते. तिथं तुम्ही उतरता आणि उतरल्यानंतर त्या स्टॅच्यूच्या चारी बाजूनी आपल्याला फिरता येतं. हे काय छोटंसं आयलंड आहे, खूप मोठं नाही आहे. पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा कॉपरचा बनवला गेलेला आहे आणि अतिशय इम्प्रेसिव्ह. हे फ्रेंच कारागिरांनी बनवला होता. आणि पुतळ्याची उंची साधारण 45 म्हणजे 145 ची आहे. तर बरेचसे लोक बऱ्याचसे अँगलनी वगैरे फोटो वगैरे घेतात. आणि या लिबर्टी आयलंडच्या एका बाजूनी न्यूयॉर्क हार्बर दिसतं आणि जवळच मॅनहॅटन ब्रिज नावाचा ब्रिज पण दिसतो. आणि दुसऱ्या बाजूला मॅनहॅटनच्या स्काय स्क्रेपर्स दिसतात. तुम्ही बघताय 9/11 मेमोरियल होते. तर साधारण 1-1.5 इथं घालवता येतो सहज. आणि एकदा सगळे फोटो वगैरे काढून झाले की मग परत आपण बोटीमध्ये बसायचं आणि लिबर्टी आयलंडवरून मॅनहॅटनला परत यायचं. आणि मध्ये येताना बोट एलिस आयलंडला थांबते. एलिस आयलंड म्हणजे तिथं आधी जे येणारे मायग्रंट्स त्यांचं रजिस्ट्रेशन व्हायचं, सो ते इकडं थांबायचं. तरी नव्हे, आता परत आपण बॅटरी पार्कला म्हणजे जिथून आपण निघालो तिथं आलेलो आहोत. आणि इकडनं मग तुम्ही मॅनहॅटनची दुसरी काही दृश्य किंवा प्रेक्षणीय स्थळं जी आहेत ती बघू शकता. म्हणजे वॉल स्ट्रीट म्हणा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर, किंवा 9/11 मेमोरियल, सेंट्रल पार्क, अशी बरीचशी